गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर। आज आपण उत्पादन फलन या संकल्पनेची चर्चा करणार आहोत। अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलनाच्या संकल्पनेला अधिक महत्त्व आहे, कारण उत्पादन फलनाच्या माध्यमातून उत्पादन घटकाचा वापर केल्यामुळे उत्पादनात किती प्रमाणात वाढ झालेली आहे याचा अभ्यास केला जातो। उत्पादन फलनामध्ये उत्पादन घटकाचा उत्पादनाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो। तुम्हाला माहितच आहे की उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती करणे। नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही वस्तू की ज्या उपभोग योग्य नसतात अशा वस्तूवर प्रक्रिया करून उपभोग योग्य बनविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया सुरू करणे होय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। म्हणजे त्या ठिकाणी अशी वस्तू की ज्या वस्तूचा उपभोक्त्याला प्रत्यक्ष उपभोग घेता येऊ शकतो। म्हणून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादन ही उपभोग योग्य प्रक्रिया मानली जाते। अलीकडच्या काळामध्ये उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती करणे होय असा अर्थ उत्पादनाचा घेतला जातो, आणि ही उपभोग योग्य वस्तूची निर्मिती करण्यासाठी उत्पादन घटकांचा वापर केला जातो। हा वापर केल्यामुळे उत्पादनात किती आणि कशा पद्धतीची निर्मिती होते याचं विश्लेषण उत्पादन फलनामध्ये सांख्यिकीय दृष्टिकोनातून केले जाते। म्हणून या सर्व बाबीचं विश्लेषण अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलन या संकल्पनेच्या माध्यमातून केले जाते। उत्पादन फलन म्हणजे काय? तर उत्पादन फलन म्हणजे आदान आणि प्रदान या दोघांमधील तांत्रिक किंवा कार्यात्मक संबंध असतो। उत्पादन फलन ही भौतिक शास्त्रीय संकल्पना असली तरीही अर्थशास्त्रामध्ये सांख्यिकीय दृष्टिकोनाचे विश्लेषण करण्यासाठी या संकल्पनेचा वापर अर्थशास्त्रामध्येही केला जातो। उत्पादन फलनाचं सूत्र अधिक चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो, आणि या सूत्राच्या माध्यमातून उत्पादन फलनाची संकल्पना आपल्याला येऊ शकते। तर ते सूत्र अशा पद्धतीने आहे, क्यू बरोबर एफ इंटू एल कॉमा के। क्यू म्हणजे आदानाचे परिमाण, एफ म्हणजे कार्यात्मक फलन, एल म्हणजे कामगाराचे परिमाण आणि के म्हणजे भांडवलाचे परिमाण। सांगण्याचे तात्पर्य या सूत्रावरून असे दिसून येते की एल आणि के म्हणजे श्रम संख्या आणि भांडवलाची मात्रा यांचा वापर ज्या पद्धतीने बदलत जातो किंवा वाढत जातो त्या प्रमाणात उत्पादनाची मात्रा देखील बदलत जाते किंवा वाढत जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। याचाच अर्थ क्यू म्हणजे प्रदानाचे परिमाण हे एल आणि के या दोन घटकावर अवलंबून असतात। म्हणजे क्यू हा घटक एल आणि के वर अवलंबून असतो। याचाच अर्थ क्यू हा या घटकावर अवलंबून असल्यामुळे याला पारतंत्र्य घटक किंवा परावलंबी घटक म्हटले जाते, आणि एल के या उत्पादनाच्या दोन घटकांना स्वतंत्र घटक किंवा या घटकामध्ये ज्या पद्धतीने बदल करत जाऊ त्या पद्धतीने क्यूमध्ये म्हणजेच प्रदानाच्या परिणामात बदल होत असतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतो। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की उत्पादन फलनामध्ये उत्पादन घटकांच्या बदलानुसार उत्पादनामध्ये बदल होत असतो असं या ठिकाणी या फलनामध्ये म्हटलेलं आहे। तरी पण उत्पादन फलनाची संकल्पना अधिकरित्या समजावून घेण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण व्याख्या विचारात घेता येऊ शकतात। त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आपण सांगू शकतो की सॅम्युएलसन या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे। सॅम्युएलसन यांचं असं मत आहे की अस्तित्वात असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा विचार करता उत्पादनाच्या वेगवेगळ्या संचापासून जी उत्पादन संख्या उत्पादित करणे शक्य असते त्या तांत्रिक परस्पर संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात।
दुसरी व्याख्या प्राध्यापक स्टिगलर यांची विचारात घेऊ. त्यांचं असं मत आहे, वस्तू प्रदानाचा दर आणि उत्पादनक्षम सेवा आदानाचे दर यांच्या संबंधास उत्पादन फलन असे नामकरण केले जाते. हाच तो अर्थशास्त्रज्ञाचा तांत्रिक ज्ञानाचा सारांश आहे. या दोन अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्येवरून आपल्याला निष्कर्ष रूपाने असं म्हणता येऊ शकतं की उत्पादन फलन ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये आदानाचा प्रदानाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीने उत्पादन फलनाची व्याख्या आपल्याला विचारात घेता येऊ शकते. या व्याख्येनंतर उत्पादन फलनाची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येऊ शकतात. उत्पादन फलनाची संकल्पना अधिकरित्या समजावून घेण्यासाठी उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये आपल्याला स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे सांगता येऊ शकतात. उत्पादन फलन हे माहिती पत्रक आहे. म्हणजेच उत्पादन फलनामध्ये उत्पादन घटकाचा आणि उत्पादन मात्रेचा संबंध सांख्यिकीय दृष्टिकोनातून दाखविला जातो. म्हणजे याचा अर्थ उत्पादन घटकात किती प्रमाणात बदल केल्यास उत्पादनात किती प्रमाणात बदल होतो याची माहिती या फलनाद्वारे येत असते. म्हणून या उत्पादन फलनाला आपण माहिती पत्रक म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आपण या ठिकाणी सांगू शकतो, ती म्हणजे उत्पादन फलनामध्ये तांत्रिक ज्ञानानुसार उत्पादन फलन बदलते असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ उत्पादन फलनात बदल तेव्हाच होत असतो जेव्हा तांत्रिक ज्ञानात बदल होत असतो. म्हणजे तांत्रिक ज्ञानात जर बदल झाला असेल, उत्पादन घटकाची कार्यक्षमता जर बदलली असेल, तांत्रिक ज्ञानानुसार उत्पादक घटक वापर करत असतील, उत्पादन घटकाचे अधिकाधिक कार्यक्षम घटक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वापरले गेले असतील, तर उत्पादनात बदल होत असतो. उत्पादन घटक जरी स्थिर ठेवले असले आणि तांत्रिक ज्ञानात जर बदल झाला तर उत्पादन घटकामध्ये बदल होत असतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच दर उत्पादन घटकामागे उत्पादनाची क्षमता वाढत असते, म्हणून उत्पादन घटक हे अधिकाधिक उत्पादन करण्याची क्षमता ठेवत असतात असं आपल्या ठिकाणी म्हणतो येऊ शकतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की उत्पादन फलन हे तांत्रिक ज्ञानानुसार बदलत असते असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्यानंतर उत्पादन फलनाचा विचार करताना वेळ हा घटक विचारात घ्यावा लागतो. म्हणजे उत्पादन घटक हे वेळानुसार विचारात घेतलं जातं. जसं की अर्थशास्त्रामध्ये अल्पकाळ, मध्ययुगीन काळ आणि दीर्घकाळ हे तीन महत्त्वाचे काळ विचारात घेतले जातात. म्हणजे अल्पकाळामध्ये उत्पादन घटक बदलल्यामुळे त्याचा दीर्घकाळामध्ये काय परिणाम होत असतो याचं विश्लेषण काळानुसार जातं असं आपल्याला म्हणतो येऊ शकतं. म्हणजे अल्पकाळामध्ये उत्पादन घटकामध्ये बदल, म्हणजे उत्पादन घटकात काही बदल होत असतो, काही घटकात बदल होत नाही, परंतु दीर्घकाळामध्ये उत्पादन घटकात सर्व घटकामध्ये बदल होत असतो. म्हणजे स्थिर घटक असतील किंवा बदलते घटक असतील, या सर्व घटकामध्ये दीर्घकाळात बदल होत असतो. मात्र अल्पकाळामध्ये उत्पादन काही घटकामध्ये बदल होत नाही असं आपल्या ठिकाणी म्हणतो शकतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की उत्पादन फलनाचा विचार करत असताना दोन सिद्धांत विचारात घेतले जातात, बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आणि उत्पादन प्रमाण फलाचा सिद्धांत. या दोन सिद्धांतामध्ये काळाचा विचार करून उत्पादनाची प्रवृत्ती कशी बदलते याचं विश्लेषण केलेलं आपण बघू शकतो. म्हणून वेळ किंवा काळ हा महत्त्वाचा घटक या फलनामध्ये विचारात घेतलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य असं आहे की उत्पादन घटकाच्या यथार्थ माहितीशिवाय उत्पादन फलनाचे आकलन होत नाही. याचाच अर्थ उत्पादन घटकाची यथार्थ माहिती असेल, तंतोतंत शास्त्रशुद्ध माहिती असेल, तरच आपल्याला उत्पादन फलनाची माहिती घेता येऊ शकते, उत्पादन फलनाचे विश्लेषण करता येऊ शकते आणि त्याचं आकलन देखील होत असतं. म्हणून सुरुवातीला आपल्याला उत्पादन घटकातील बदल, उत्पादन घटकाची कार्यक्षमता
तांत्रिक बदल या सर्व घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। हा अभ्यास केल्याशिवाय म्हणजे उत्पादन घटकाची माहिती घेतल्याशिवाय आपल्याला उत्पादन फलनाचं विश्लेषण करता येत नाही असं आपल्या ठिकाणी मत देऊ शकतो। त्याच्यानंतर उत्पादनाच्या प्रक्रियेत एका आदानाचे उत्पादक मोजमाप दुसऱ्या आदानाच्या वापरामुळे समजून येते। म्हणजेच एका उत्पादन घटकाची कार्यक्षमता जर आपल्याला विचारात घ्यायची असेल तर ही कार्यक्षमता दुसऱ्या उत्पादन घटकाची माहिती घेऊनच घेता येऊ शकते। म्हणजे याचा अर्थ उत्पादन घटक हे वेगवेगळे असतात, त्याची कार्यक्षमता वेगवेगळी असते, म्हणून एका घटकाची कार्यक्षमता जर विचारात घ्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या घटकाची तुलनात्मक माहिती घ्यावी लागते। आणि या दोघांची माहिती जर आपल्याला मिळाली किंवा उत्पादन घटकाची यथार्थ माहिती मिळाली तर आपल्याला उत्पादन घटकाची माहिती देखील घेता येऊ शकते। म्हणजे याचा अर्थ उत्पादन घटकाचं मोजमाप आपल्याला करता येऊ शकतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी उत्पादन फलनाचं मोजमाप हे एकमेकाच्या उत्पादन घटकाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। त्याच्यानंतर उत्पादनाच्या प्रक्रियेत एका आदानाची उत्पादक मोजदाद ही दुसऱ्या आदानाच्या वापरामुळे समजून येते हे आपण या ठिकाणी आपण विचारात घेऊ शकतो। हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण किंवा त्याचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सांगू शकतो। त्याच्यानंतर अर्थशास्त्र अभ्यासासाठी उपयुक्त, म्हणजे अर्थशास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, अर्थशास्त्रामध्ये आपल्याला एक वेगळे नवीन विचारसरणी मांडायची असतील, सिद्धांत मांडायचे असतील किंवा अर्थशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर उत्पादन फलनाचा अभ्यास करणं गरजेचं असतं। म्हणजे अर्थशास्त्राच्या समग्र विश्लेषणासाठी अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलनाचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। अशा पद्धतीने उत्पादन फलनाची संकल्पनेमध्ये त्याची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एवढाच भाग आपण या ठिकाणी घेऊ। नंतरच्या भागामध्ये आपण उत्पादन फलनामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। तर तूर्तास या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।